नांदेडमध्ये अशी एक संध्याकाळच्या वेळेस दोन जणांची भेटी झाली आणि त्या भेटीतून हा सगळा संवाद बाहेर आला की परभणीच्या खासदाराला मारण्यासाठी परभणीतूनच एक कोणीतरी व्यक्तीने 2 कोटी रुपये घेऊ केल्याची बातमी समोर आली. राजकीय जीवनामध्ये प्रवास करताना जवळजवळ आता 30-35 वर्षाचा कालावधी लोटला. अनेक चांगले वाईट प्रसंग समोर आले. अनेक प्रसंगामध्ये काही चांगल्या जातीय दंगली झाल्या, काही बरेचसे जातीय तेढ निर्माण झाले, राजकीय वैमनस्य झाले. पण कधीही ह्या टोकापर्यंत कधी राजकारण परभणीचं गेलं नाही, हे तर मी अभिमानानं सांगेन. आणि मी राजकीय जीवनामध्ये जगत असताना माझी कोणाशी वैर आहे किंवा कोणाशी माझी काही प्रॉपर्टीचा वाद आहे किंवा एखाद्या महिलेच्या संदर्भानं काही वाद आहे किंवा आणि कुठला तरी कोणाच्या काही संबंध काही संबंध नाही. परंतु राजकीय जीवनामध्ये जगत असताना आणि ह्या स्टेपला आपण काम करत असताना अशा स्वरूपाची एखादी घटना समोर येते किंवा एखादी प्रसंग अशा स्वरूपानं समोर येते त्यावेळेस निश्चित कोणीही माणसाला विचार करावा अशा स्वरूपाचा हा प्रसंग आहे. जे कोणी हा प्रसंग आणला असेल किंवा ज्याची कोणाची मनसा काय असेल त्यांनी थोडा आत्मपरीक्षण करावं. आणि ज्यांना कोणाला सुपाऱ्या दिल्या रिंदा गँगला सुपारी दिली अशा प्रकारची चर्चा आहे. मी मुख्यमंत्री मोदयांना पण विनंती केली की ह्या प्रकरणामध्ये पोलिसांना रिहँड देऊन ह्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे. मी ऐकत होतो की कालपर्यंत व्यापाऱ्यांनाच अशा स्वरूपाच्या धमक्या देऊन पैसे काढले जात होते, पण आता पुढाऱ्यांना सुद्धा मारण्याची सुपारी घेतल्या जाते म्हणल्यावर हे महाराष्ट्राला शर्मेनं तोंड खाली घालावं लागेल अशा स्वरूपाचा हा प्रसंग आहे असं मी अधिकाऱ्यांनी आवर्जून म्हणेन.